आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा, नवा महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्याने आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचत राहील. सांगली मिरज कुपवाड महापालिकेकडून सध्या कायदे मोडण्याचे काम सुरू आहे. जनतेसाठी अत्यावश्यक असणारी बाब ही उद्घाटनासाठी थांबवता येत नाही. मात्र महापालिकेचा जलशुद्धीकरण प्रकल्प हा उद्घाटनासाठी कार्यरत करण्यात आलेला नाही. सुप्रीम कोर्टाच्या निर्देशाप्रमाणे उद्घाटनाअभावी कोणतीही सुविधा अडवून ठेवता येत नाही. असे असताना गेल्या 20 वर्षांपासून नागरिकांना अशुद्ध पाणीपुरवठा केला जात आहे. आतापर्यंत अनेक पक्षांचे लोक सत्तेवर आले परंतु त्यांना शुद्ध पाणीपुरवठा करणे शक्य झाले नाही, असा आरोप सांगली शहर सुधारणा समितीने केला आहे. नव महाराष्ट्र न्यूजसाठी सांगलीहून महम्मद अत्तार. शुद्ध पाणीपुरवठा केला जातो, गेल्या 20 वर्षापासून नागरिक अशुद्ध पाणीपुरवठा करतात. सर्व पक्षाचे लोक सत्तेवर आले परंतु त्यांना हा चांगला पाणीपुरवठा करणं शक्य झालेलं नाहीये. त्यामुळं याचं प्रायश्चित म्हणून नागरिकांच्या हस्ते या उद्घाटन प्रकल्पाचं उद्घाटन करणं आवश्यक आहे. त्यामुळेच येत्या 5 जून रोजी ही मान्यता सार्वजनिक आहे, जनतेचे म्हणून सांगलीचं नाव उंचावलेलं आणि आपल्या क्षेत्रात चांगली कामगिरी केलेली आहे 5 ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते. आम्ही या 5 जून रोजी या जलशुद्धीकरण प्रकल्पाचं उद्घाटन करत आहोत. या कार्यक्रम अतिशय साधे परिणाम होणार असून सर्व लोकप्रतिनिधींना या कार्यक्रमाला आमंत्रित केले जाणार आहे आणि नागरिकांच्या जीवाशी हसन कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतली जाणार नाही हा इशारा या निमित्तानं मी देतो. नागरिकांच्या आयुष्याशी आरोग्याशी हसन कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतली जाणार नाही हा इशारा सांगली जिल्हा स्वयं समितीच्या वतीनं आम्ही या ठिकाणी देत आहोत.